काय आहे हिंदुत्व? सांगा ना काय आहे हिंदुत्व? मराठ्याच्या तलवारीत, ब्राह्मणाच्या शेंडीत, माळ्याच्या भाजीत, कुंभाराच्या मातीत आणि मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे. 18 पगड जाती जमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे. फार भरून आलंय या क्षणी मन, कारण लहानपणापासून मी पुण्यातच जन्माला आलो, वाढलो पुण्यातच. पण आताच मी पुनीतजींना पण सांगत होतो की 25 वर्ष पुण्यात काढली, पण 25 वर्षात इतक्या जवळून या गणपतीचं दर्शन कधी मिळालं नाही. एवढी गर्दी असायची, लहान होतो मी, आई वडील घेऊन यायचे, पण ते काय हात धरून ठेवायचे, हात सोडायचे नाही, खूप गर्दी असायची. आणि कालांतराने मी पुणे सोडून मुंबईत गेलो. आज स्वतः बाप्पांनी बोलवून घेतलं आणि पुनीतजींच्या सहकार्यामुळे एवढं जवळून बाप्पाचं दर्शन झालं, खूप खूप भरून आलंय मला. आणि ही फार वेगळी मूर्ती आहे, अशी मूर्तीच तुम्हाला दिसणार नाही कुठे. त्यामुळे या मूर्तीला, बरोबर, पहिली मूर्ती 1892, त्यामुळे अशा मूर्तीला जवळून बघणं हे खूप दिवसांपासून माझं स्वप्न होतं, ते आज या निमित्ताने पूर्ण झालं. आणि या गणपती बाप्पाचा आशीर्वाद धर्मवीर भाग 2 टीमच्या पाठीशी असू देत अशी बाप्पाकडे प्रार्थना केली. धर्मवीर भाग 1 ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला त्याच्या दुप्पट प्रतिसाद भाग 2 मिळू दे अशी बाप्पाच्या हरणी प्रार्थना केलेली आहे. म्हणजे आज आनंद असा होतोय, डायलॉग संपताना आनंद असा होतोय की आज बालनसाहेब इथे आहेत म्हणून बोलत नाही. या चित्रपटालाही, मुळशी पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, ते निर्माते आहेत, पण या चित्रपटालाही त्यांचा खारीचा वाटा लाभलेला आहे. कारण आम्हाला एक सीन हवा होता करोना काळातला, करोना काळात हायेस्ट काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं ते अन्नदान छत्र होतं त्यातला एक भाग आम्हाला तसं मिळत नव्हता शॉर्ट कुठं, तर बालनसाहेबांचा तो मिळाला आणि आम्ही तो या चित्रपटामध्ये धर्मवीर भाग 2 लागतोय. त्यामुळे आम्ही निर्मात्यांच्या वतीनं बालनसाहेबांचे मी आभार मानतो. आणि एक माझा जो लकी चार्म आहे की बालनसाहेब असले की ते प्रोजेक्ट तुम्हाला माहितीच आहे मुळशी पॅटर्ननी काय केलं, तर या निमित्तानं त्यांचा हात लागलाय, हे प्रोजेक्ट पण आमचं तितकंच यशस्वी होणार. गणेशाच्या चरणी येऊन आम्ही प्रार्थना केली आहे, त्यांचा आशीर्वाद घेतला की ज्याप्रमाणे धर्मवीर 1 भरभरून प्रतिसाद मिळाला होता, त्याचप्रमाणे धर्मवीर 2 सुद्धा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांचा रसिक प्रेक्षकांच्या शुभेच्छा मिळाव्यात. धर्मवीर आनंदगे साहेबांचा जीवनपट धर्मवीर 1 मधून आम्ही परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अशा बऱ्याच गोष्टी राहून गेल्या होत्या आणि त्या काय करूया आता, तर आपण भाग 2 आणणं क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे, म्हणून आम्ही भाग 2 घेऊन आलो. 27 सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात, जगभरात प्रसिद्ध होतोय, प्रदर्शित होतोय मराठी आणि हिंदीमध्ये. जसं भाग 1 तुम्ही भरभरून प्रेम दिलं होतं तसंच भाग 2 सुद्धा द्या. पुनीतजी थँक्यू व्हेरी मच. आणि मंगेश, हा फक्त गणेशोत्सव मंडप नाही, या गल्लीला, या रस्त्याला खूप ऐतिहासिक महत्व आहे, कारण देशाचा क्रांतिकारक स्वातंत्र्य लढा या गल्लीतून आणि या जागेतून लढला गेला. त्याच्या त्यावेळच्या क्रांतिकारकांच्या कित्येक बंदुका, बॉम्ब गोळे पुनीत बालन आणि भाऊसाहेब रंगारी मित्र मंडळांनी कई वर्ष जपून ठेवले. तो वाडा संग्रहालय आपण पाहणार आहोत, संग्रहालय, भारतातलं मोठं संग्रहालय म्हटलं तरी चालेल. भारत माता की जय. नाही, पहिला भाग घडला, पहिला भाग आम्ही केला, त्याच्यानंतर जे काही घडलं हा एक योगायोग होता. दुसरा भाग झाल्यानंतर काही घडलं तर तोही योगायोग असेल. तिसरा भाग निर्माते सांगतील, कारण मला माझा मुळशी पॅटर्न 2 राहिलाय तिकडे जायचंय, त्यामुळे आता यांनी तिसरा भाग, दोन्ही निर्माते समोर आहेत, त्यांनी ठरवावं. मी यांना रिक्वेस्ट केली आहे की आधी तुमचा करून घ्या, मग मला परत माझ्याकडे पाठवा. दुसरा भाग आहे खरं तर हा संवाद चित्रपटामध्ये बाळासाहेबांच्या तोंडी आहे, पण आता जो ट्रेलर आला त्या ट्रेलरला तो माझ्या आवाजात आहे, त्यामुळे माननीय वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांना वंदन करून त्यांचा डायलॉग सादर करतो. काय आहे हिंदुत्व? सांगा ना काय आहे हिंदुत्व? मराठ्याच्या तलवारीत, ब्राह्मणाच्या शेंडीत, माळ्याच्या भाजीत, कुंभाराच्या मातीत आणि मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे.
18 पगड जाती जमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे. पुरा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, धर्मवीर वंदनीय आनंद दिघे साहेबांचा.